बागलान तालुक्यातील द्वारकाधीश साखर कारखान्यावर आज शनिवारी सायंकाळच्या सुमारास भीषण अशी आग लागली। यामध्ये कारखान्यामधलं टर्बाईन असेल किंवा बॉयलर असेल किंवा जी वायरिंग असेल ही संपूर्ण जळून खाक झालेली आहे। घटनास्थळावर जेव्हा आग लागली तेव्हा आग विझवण्याचा कर्मचाऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केला, मात्र अखेर सटाणा नगरपालिकेचा अग्निशमन बंब या ठिकाणी दाखल झाला आणि या सटाणा नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाने द्वारकाधीश साखर कारखान्यावरची लागलेली आग विझवलेली आहे। दरम्यान ज्या ठिकाणाहून वीज पुरवठा केला जातो ती यंत्रणा देखील जळून खाक झाल्यामुळे कारखान्यामधील जी अग्निरोधक यंत्रणा आहे ती या ठिकाणी काम करू शकली नाही। सटाणा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आणि द्वारकाधीश कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी ही आग सायंकाळी उशिरा विझवलेली आहे। या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, कोणीही जखमी झालेलं नाही, मात्र या ठिकाणी कारखान्याची जी मुख्य मशीन्स आहेत यांना या आगीची बाधा पोचलेली आहे। यामुळे कारखाना केव्हा सुरू होईल हे अद्याप प्रशासनाने स्पष्ट केलेलं नाही।